विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाड मतदारसंघाचा घाटकोपर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना डावलण्यात आल्याने आता महाड मतदारसंघातील शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आज ठाकरे गटाच्या माणगाव महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख कविता नलावडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। काल घाटकोपर येथे झालेल्या मेळाव्यात कोकणचे नेते अनंत गीते यांना जाणून बुजून जगताप कुटुंब डावलत असल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे। कोणताही निष्ठावंत शिवसैनिक स्नेहल जगताप यांना मदत किंवा मतदान करणार नसल्याचेही जाहीर केले गेले। अनेक दिवसापासून अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याचे बोलले जात आहे, त्यामध्ये हा पहिला राजीनामा दिला आहे। जय महाराष्ट्र, मी कविता नलावडे, माणगाव तालुका संपर्क संघटनेचा। काल जो घाटकोपरमध्ये मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक अनंत गीते साहेब कुठेच दिसले नाही। आज गद्दारी झाल्याच्या नंतर अनंत गीते साहेबांनी रायगडमध्ये जो काही शिवसैनिक झोपला होता त्याला जागं करण्याचं काम आज अनंत गीते साहेबांनी केलं। त्यांनी रात्र नाही बघितली, दिवस नाही बघितला, एवढी मेहनत करून आज रायगडमध्ये पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जागं करण्याचं काम गीते साहेबांनी केलं आणि आज त्याच नेत्याला डावलण्याचं काम जगताप फॅमिली करत आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाही जगताप फॅमिलीला, स्नेहल जगतापला, कारण की त्या गीते साहेबांना डावलण्याचं काम करत आहेत। म्हणून मी हा राजीनामा देतो आहे आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक कधीही त्यांना मतदान करणार नाही। जय महाराष्ट्र।